मी एकटा निर्णय घेणारा नाही. मी म्हणूनच तुम्हाला सांगितलं की उद्याच्या आम्हाला पत्र आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मला पण स्वतःला पत्र पाठवलं आहे. अंबादास दानवे साहेबांना पण पत्र त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. इतर पण काही प्रमुखांना पत्र आली असतील. कारण आम्ही आजपर्यंत सगळे महामोर्चामध्ये हल्लाबोल आंदोलनामध्ये त्याच्या तयारीमध्ये होतो. त्याच्यामुळं उद्या आम्ही ते एकत्र बसू आणि त्याबद्दलचा निर्णय घेऊ. थोडीशी याबद्दल कामकाज सल्लागार समितीमध्ये बैठक मीटिंगमध्ये थोडीशी चर्चा झाली. त्याच्यामध्ये पण अंतिम स्वरूप त्याला काय द्यायचं असं अजून आम्ही ठरवलेलं नाही. पण उद्या मी मला वाटतं 2 वाजता दोन्ही विरोधी पक्ष नेते आणि काही विरोधी पक्षाचे जे सहकारी उपस्थित असतील त्यांच्या समवेत आम्ही पत्रकार मित्रांशी संपर्क साधणारच. 2 वाजता प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली. कर्नाटक प्रश्नी, सीमा प्रश्नी एखादा ठराव यावा, शासकाने आणावा, सगळ्या नाही नाही, मी ठराव यायला काहीच अडचण नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत पहिल्यापासून राज्यपालांचं जे अभिभाषण होतं त्याच्यामध्ये कर्नाटकच्या सीमा प्रश्नाच्या संदर्भातला मुद्दा एक असतोच. ह्यावेळेस देखील तो मुद्दा मोठ्या प्रमाणावर देशाच्या लेवलला पोचलेला होता. गृहमंत्री महोदयांनी स्वतः त्याच्याबद्दलची बैठक घेतली. आता त्या बैठकीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री काय म्हणले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणले हे काही विस्तृतपणे अजून सगळ्यांच्या समोर आलं नाही. उद्याच्याला त्याच्याबद्दलचा ठराव जर घ्यायचा असेल तर विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबाच राहील. कारण निपाणी, कारवार, बेळगाव, बिदर ह्या सगळ्या भागाचा समावेश हा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, हे अनेक वर्षांची आपली सगळ्यांची मागणी आहे. आणि त्या मागणीचं आमचं सगळ्यांचं राजकारण न आणता समर्थनच राहणार आहे. पण तरी पण शेवटी हे असे मुद्दे जे असतात ते एकत्रपणे बसून चर्चा करायचे असते. परंतु जे राज्याच्या हिताचे निर्णय असतील, राज्याच्या भल्याचे निर्णय असतील, राज्यातल्या जनतेला मदत करणारे निर्णय असतील, अशा बाबतीमध्ये आम्हा लोकांचा सकारात्मकच दृष्टिकोन राहील. विरोधाला विरोध करण्याची भूमिका आमची अजिबात नसेल. पण ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत, जे आत्तापर्यंत सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात घडलं नाही, त्याबद्दल मात्र आवाज उठवण्याचं काम आम्ही विविध आयुधाचा वापर करून दोन्ही सभागृहामध्ये निश्चितपणे करू.